अहिले एउटै कानले कहाँ बस्थ्यो नि त म सुब अहिले कानले खराब भयो लाग्ले के चिया बकुडी ए बकुडी बकुडी काय इला घरात काय करीत राहती हे झालं ना खराब कांदे ए बाय लागले वायला कांदे खराब आहे बाय पाहिलं ना नाश होतो पामा आता ही चाळीवाले का बांध त्या पटकन निवडून टाकायला चाळ भरून टाकू चांगले चांगले दिले का तुम्ही मग पटपट काम करते ना ते चांगले चांगले भरावं लागतील बरं का हे खराब सगळे बाहेर काढावं लागेल चाळीवाले पैसे दिले का मग पैसे देईल त्यांना मग ते काऊन आवरे ना अजून मग तर आवडतील आता दोघं जण आहे ते कांदे जर बोलले झाले ना लय नुकसान होईल बरं अरे वातीवरून पाय पावसात कसं झालंय अजून लय पसारा पडला आपला हा कांद्याचा डग पाहिले किती काळे जरग झाले कागद आणून ठेवले जवळ आणलं सगळं पहा तुम्ही चला बरं टाकायला त्याच्याकडे चला तेव्हा तेवढी चाळ झाली भरायची आता शापली एक भरली एक राहिली ना मग तयार होती ना आता ए बाई कागद तयार सहा येत राह कुठे जाऊ नको बरं का ते पडायला लागले कागद टाकून द्या त्याच्या ओले ओढ नको देऊ एवढीच लावायची राहिली लगेच कांदेच टाकायची म्हणजे आज झालेच मग लगेच मग काय नाही नाही लगेच सुरुवात करून जा बाबा संध्याकाळी तेवढं आपलं करून टाका नाही तो पेमेंट लगेच देऊन टाकत भाऊ मला काही लागत नाही ते तुमची लगेच राग आहे काय ये पेमेंट देते नाही म्हणून असं तू टचकू नाही तुम्हाला थोडं म्हणजे तुका पाहिलं नाही आला काय बाग कामाला ना ना माहिती नाही तुला काय गावातल्या लोकांनी सांगितलं काय गावातले लोक जरा थोडी हेच राहते काय म्हणावे काय म्हणा बाबाराव पैसे बुडू दे का या लवकर येत नाही का काय आता झालं तुमचं काम आम्ही तर बिन पैशाचं आधी करून दिला नाही ते काय देऊन टाका सध्या नाही तो काम झालं का लगेच घेऊन जाय बाबा टेन्शन नको घेऊ काम हा झाला बांधायचं एवढी साईड राहिली बांधायची आणि लगे बाय बिया पाहून ठेवले तू पाहिलं सगळं दिवस टाकायचं काम हा बाबूराव का काय चाललंय अरे पाहिला पसरा भावाला कांदे उघड्या पडले चाळ नव्हती माझा चाळ बांधून घेतली मी या माणसाकडून जाऊन द्यायच्या मार्केटला तर काय बसत खेळत ए मार्केटला काय देतो त्याला 200-300 रुपये आता नंतर पोळे शेतकऱ्याला भाव मिळाला मला सांग बरं तू नाही मिळाला माझा का फेकू 250 रुपये चालू आहे क्विंटल मारा आपलं चालू येतो भाव मला माहिती आणि मग आता काय करतो मग आता पण आता साठून काय करणार तू ए बरं महिना दोन महिने ठू नाही आला भाऊ मग त्या टाइम भावी ए भावी कांद्याला वहिनी जरा सांगा जा तुम्ही बाबा माझं नुकसान किती झालं मी शेवटी तुला सांगतो एक कांदा ठेवला नाही सगळे मार्केटमध्ये घेऊन विकून आलोय अरे तो इकडे बाबा पण आता माग होते पैसे चाळ बांधली चाळ बांधली काय सांगू तुम्हाला वहिनी येवा का 400-500 एक 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 कांद्याला एक तारलेला चांगला भाव भेटला 800 रुपये गेला माझे बाकीचा ना तुला सांगतो ना असा म्हणजे इतका पस्तावा मजुरी कसं सुटलं तवाल मला माहिती काहीच नाही काहीच नाही सांग आता माल पसार एवढा ओपन आता पण आता मी काय म्हणतो तू सांग मला आता ठीक आहे एक चाळ भरली ती भरली दुसरी उभी कर राहिला तू हा मग काला मग भरून तू नाही भाव आला तर तो होईल ना 1000-1500 वापणार का जाणार राहू दे पुढे विलक्षण आहे मग मी पास झालो काय विलक्षण आहे तुला माहिती का मग आणि एक तर गारपिटी किती झाले कांदा टिकून राहिला कोणाचा हा ना मा कांदा चांगला आहे अरे परवाच्या दिवशी एक ठिकाणी मी खालच्या गावात गेलो होतो तिला आहे ना अशी पोळ होती पोळ कांद्याची पोळ आणि ते 4-5 शेतकरी आणि ते 4-5 त्याचे पोरं सोर काय त्या पोळीपाशी काय करीत होते म्हणलं चला आपल्याला वाटलं भाऊ मला येऊ गारका मारून काय करते भाऊ बरोबर तिला पूजित होते कुकू बिकू लावित होते कांद्याला हा असे पूजित होते अगरबत्ती लावित होते असे म्हणलो काय झालं यांचा प्रकार भाऊ मग मा डोक्यात काय आलं माहिती का जाऊ जाऊ काय करते भाऊ आणि मी दोन पाऊल पुढे टाकीत होतो एका पोरीने असं मडक धरलं ना खांद्याव आणि त्याला लागला गरके मारायला त्या पोळी आणि मागून एक जण टोकायची आहे म्हणून इथं अंतिम संस्कार सारखा प्रकार चाललाय आणि तुला सांगतो त्यांनी मडक दिलं टाकून खाली आणि जे कांद्याच्या पोळीला तुला सांगतो जेसीबी लावला तार 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 सळा फेकडू जर चूर चार करून टाकलं अशी पद्धत झाली कांद्याची लोकांनी शेतकऱ्यांनी काही नाही टेन्शन घेतलं टेन्शन माझं जर त्याच्या आईला त्याच्यात जर रुपडे आहे ना नाही मला टेन्शन घेऊन नाही परवडणार कारण की मला ना भो लाख रुपये खर्च व्हायले कांदे लावायपासून तर काढायपर्यंत खत औषधं हे खर्च होतो अरे वीस बिघे कांदे लावले मी जास्त सांग बरं जास्त नव्हते 2-3 बिघे होते सांग बरं टाकले काढून भो मार्केटमध्ये मी एक कांदा तुला सांग औषधाला कांदा ठेवला आता तू याच्या तुला चाळी तुला पाहा आता कांदा किती बाहेर दिसतो पाहू घे पाय बरं एकच नंबर कांदा मोठ मोठा कांदा चांगला आहे जाय बाय ठेवून पाहू 2 महिने झालं तर झालं नाही तर या भाव तर कवा हायच आहे ना बरं चला आता माणसं कुठून आणले हे माणसं याचे ना कुठली दापूरचे दापूरवर आणले आणि जाळ्या कुठून घेतले या जाळ्या आपल्या शेणारवर आणले अरे वा बसते बरी चांगली चाळ झाली आता याच्यात 4 ट्रॅक्टर बसते
ना हाय छोटी आहे पण मग जाऊ दे मर दे आणि पण यावारी करून घे पाणी फुटलंय खूप बरं का नाही नाही लेवळ नाही उद्या लगेच टाकल सोडत करा रे बकळे बाय पाव ठुले जा हां मग किती बाय 7 सकाळी लवकर उठ आंघोळ पांघोळ कर टपकेन बिल घर भरायला किती काम आहे आपण दोघं बिलगू चार दिवस जातील चार दिवस टाकायला ते तुला वाटत सोपं आहे का ते सांगा आता तिला काय सांगा आईला याला तर काजवाज कळत याच मला तर असं जनावर भेटलं ना भाऊ काहीच कामाचं नाही असले तेवढे कांदे तू हा ना बर उचल दाखव मला तू उचल दाखव लावायचे 7-8 दिवस काय कांदे उचलायला तू तर मध्ये एकटे उचल 7-8 दिवस मग काय वागती बोला काय चहा भीती नाही तुम्ही बाय काय करते आमच्या माग काम किती तुला काय माफ ऐकूचो म्हणलं हा चहा फेर काय बागित म्हणत चहा तुम्ही बायको काय करते उद्या उद्या तुम्ही बाय काय करते माय बायको हा मला घरातच राहते कांदे अरे कांदे टाकाल अरे कांदे टाकायला बोलतो ना असं सांगा ना मग अरे बाय वाढू घेतल्या ना तर टपकेर होई ए पाठव घरी बसू काय करायचं बायको अरे पळ मला दुनियाचे काम आहे मामा ए रो पैसे जाऊ टाकेल मी पैशाचा विषय आहे काय मला दुनियाचे काम आहे निंद करपण पडलंय मोकार दुनियाभरचं आता तिने ती बाजी लावली त्या बाजीच्या निंद करपण तिच्या पाठीमागे तू तर कधी तू तर कधी कामाला नाही रे तू तर कधी कामच पडणार नाही रे मावाल्या नाही तू बाय बाय पाठवलं तिकडे पाठवलं तू आता आहे का मी मस्त बाईने चांगलं करून दिलं पण निंद करून आपलं पाहिलं ना आणि माझं तोल कावरी पाठीत नाही तिला नाही जमत करायला ती पण तवरच करते माझं माझं सेपरेट करते नाही बरोबर जाऊ दे घेतो बायकून तू करून सगळे अरे तिथं म्हणते 7 बाहेर ट्रॅक्टर कांदे ते असू दे पण जेवढं होईल तेवढं पाटपट उर कायचं आला पाऊस तर कागद टाकायचा जेवढं ठिकाणी मोकळं तिकडे कागद टाकायचं इकडून उघडं करायचं रप्पा रप्पा राहायचं टाकीत राहायचं ना बायको पाटव म्हणतो नाही पाट्या उचल तू तू काय पाट्या उचलली तू अहो वहिनी मला लय काम कामाचे तुम्ही मी तुम्हाला चांगलं सांगायला आलो का खपून टाकायचो तुम्ही दुसरा विषय तू ये माय बायको परत टाकतो दिवस पाठव काही करायला पाठवी चालू चाल मी येतो ये उद्या की हा चाल येऊन जा जेवायला इकडे हा भाकरी तुकडा सगळं डबा नको मोठा कमी लहान मोठा वहिनीचा हातचा कुरीची आहे आवडती मला भाचा पेरे गेलाय ना चहा पाजून कुरी कुरी हा कोरी पे कुरी करा बरं येशील उद्या हा 100 ये हे गेले वाटतं का जेवायला गेले काही जेवणा सुट्टी झाली ना बरं बरं ठीक आहे चला मग हे चाल तुला चहा पाहिजे का हा याला चहा पाहिजे टाक बरं एकदा हा उद्या येणार पाट्या उतरायला कुरीची आली आवडत हा पाट्या उचलायला ना उद्या हा ना मोठं टोपला ना भाऊ